दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. नॅशनल काँग्रेस 49 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपा 28 जागांवर आघाडीवर आहे, तर पीडीपी 3 जागांवरच आघाडीवर आहे. तर गांदरबल मतदारसंघातून ओमर अब्दुल्ला सध्या पिछाडीवर आहे. हरियाणात बदल झाले असले तरी जम्मू काश्मीरची स्थिती अजूनही कायम आहे. हरियाणात सध्या आता भाजपा आघाडीवर आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचीच आघाडी पाहायला मिळते. या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे. श्रेयस, हरियाणात बदल झाले असले तरी जम्मू काश्मीरमध्ये स्थिती कायम आहे, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची आघाडी कायम आहे, या संदर्भात अधिकचा तपशील काय असू शकतं आताचं चित्र? कारण हळूहळू चित्र निकालाचं स्पष्ट होईलच. जर तिथे काँग्रेस बहुमताने आली तर पहिलं पाऊल काँग्रेसचं काय असू शकतं, काय वाटतं या संदर्भात? आता ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला जे घोषणापत्र जाहीर करण्यात आलं होतं काँग्रेसकडून, त्यावेळेला त्यांनी जे काही तिथले दहशतवादी संदर्भातले जे काही निर्णय घेतलेले होते आणि जो त्यांचा विरोध होता लडाखमध्ये सैन्य कारवाई संदर्भातला, तो ते करतील असं अपेक्षा आपण बाळगू शकतो. पण ते ज्यावेळेला सत्ता येईल आणि सरकार कोणाची येते ते तो चर्चेचा भाग आहे. पण सध्या यामध्ये पाहतोय की गेल्या 2 तासापासून जे अंतर आहे कायम पाहायला मिळते ते स्थिर आहे. म्हणजे जवळजवळ 40-45 वर नॅशनल कॉन्फरन्स जागा या ट्रेंड होत आहेत आणि भाजपा जवळजवळ 20 वर आहे, 28-20, 22-25 आणि पीडीपी 5 पुढे जाऊ शकलेला नाही आहे. त्यामुळे 2 तासापासून इथे बदलच काही झालेला नाही आहे. गेल्या आपण जर 3 टप्प्यातली मतमोजणी पाहायला गेलं तर ज्या प्रकारचा मतमोजणी 3 टप्प्यातली मतमोजणी जी झाली त्यामध्ये हरियाणामध्ये जसा काही बदल दिसला तसा बदल हा जम्मू काश्मीरच्या मतमोजणीमध्ये होताना दिसत नाही आहे. त्यामुळे सातत्यानं जी गॅप आहे ती मेंटेन ठेवल्यामुळे मला या अनुषंगाने जो ट्रेंड पाहताना दिसतोय की तो कायम राहणार आणि पुढे नॅशनल कॉन्फरन्स बहुमत कायम राखताना दिसतंय इथं. जी जी जी, श्रेयस असेच जोडलेले राहा, माहिती अपेक्षित आहे तुमच्याकडून, मात्र विश्रांती नंतर.